नाशिकच्या उद्योजकाला जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उच्च दर्जाचं उत्पादन करणं आवश्यक आहे. त्यासाठी आर्थिक स्थिती मजबूत असणं आवश्यक असल्यानं उद्योगांना कमीत कमी व्याजदरामध्ये कर्जपुरवठा व्हावा, बँकांच्या विविध योजनांचा फायदा आणि योजना उद्योगांना समजाव्यात याकरिता नियमाच्या वतीनं बँक समिट आयोजित करले जात असून सिन्नर नियमाच्या वतीनं 2 दिवसीय बँक समिट तसंच ऑटो एक्सपोचं सिन्नर इथं आयोजन करण्यात आलं होतं. या बँक समिटचं उद्घाटन जिंदाल सॉलीचे अध्यक्ष व्ही चंद्रशेखर, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष आशिष नहार, सिन्नर उपसमितीचे चेअरमन संदीप भदाने, सिन्नर डेव्हलपमेंट उपसमितीचे चेअरमन किरण वाजे, ऊर्जा उपसमितीचे चेअरमन संदीप भदाने, चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, मिलिंद राजपूत या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. उद्योग विकासासाठी प्रत्येक उद्योगाला भांडवलाची आवश्यकता असते. उद्योगांना चालना देण्यासाठी बँकांचा मोठा हातभार आहे. उद्योगाला पुरेशा प्रमाणात आर्थिक सहाय्यता मिळाल्यास उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. त्यामुळेच निश्चितच रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. निमामार्फत आयोजित करण्यात आलेल्या बँक समिट आणि ऑटो एक्सपोमुळे उद्योजकांचे अनेक आर्थिक प्रश्न या प्रदर्शनामुळे मार्गी लागणार असल्याचं सांगत जिंदाल सॉलीचे अध्यक्ष व्ही चंद्रशेखर यांनी निमाच्या कामाचं कौतुक केलं. फॅसिलिटेशन ॲट द वन डोर स्टेप, दे हॅव अ प्लेंटी ऑफ बँकर्स and they can choose which is beneficial to them, and it is a good initiative by the NEMA, so that it is a everybody will progress in their life by taking a loan, they're doing a good business as well as good for the individual, good for the nation both. यावेळी प्रमुख मान्यवरांनी बँक स्टॉलला भेट देत माहिती जाणून घेतली. उद्योजकांना बँकांची कार्यप्रणाली आणि विविध योजनांची माहिती तत्परतेनं उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं निमामार्फत बँक समिटचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली. निमा बँक समिट 2023 नाशिकमध्ये झालेलं अत्यंत यशस्वी आयोजनानंतर संपूर्ण जिल्ह्याभरातल्या उद्योजकांचा जो काही प्रतिसाद याला मिळत होता आणि त्याच्यानुसारच सिन्नर, माळेगाव, मुसळगाव तसेच इथल्या आजूबाजूच्या ज्या गावांमध्ये असलेले गोंदे असेल किंवा शिंदेपळशी असेल इथं असलेल्या सगळ्या इंडस्ट्रीजच्या मागणीनुसार आपण या बँक समिटचं या ठिकाणी आज निमा सिन्नर आयोजन केलेलं आहे आणि अतिशय उत्स्फूर्त अशा प्रतिसादामध्ये याचं उद्घाटन आत्ताच जिंदालचे चेअरमन श्री चंद्रशेखर सर यांच्या हस्ते झालेलं आहे आणि निश्चितच आज आणि उद्या होत असलेल्या या 2 दिवसाच्या मेळ्यामध्ये या समिटमध्ये इथल्या उद्योजकांना नव उद्योजक या सिन्नर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. तसेच लार्ज स्केल इंडस्ट्रीजचे कामगार असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यासाठी वाहन मेळा पण आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे की 2 व्हीलर 4 व्हीलरसुद्धा या ठिकाणी नाममात्र ऑन दी स्पॉट लोन सँक्शन अशी सुविधा या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केलेली आहे आणि निश्चितच या 2 दिवसाच्या इंट्रॅक्शनमुळे इथल्या उद्योजकांना नवनवीन बँकांच्या स्कीम्स असतील, अनुदानाच्या स्कीम्स असतील किंवा बँकेच्या रेटमध्ये असलेला फरक यानुसार त्यांना निर्णय घेणं हे सोपं होणार आहे. निश्चितच या सर्व मी सिन्नरकरांना, सर्वसामान्य नागरिक असतील, उद्योजक असतील, कामगार आणि कर्मचारी यांना आवाहन करील की आपण या संधीचा लाभ घ्या आणि आज शुक्रवार आणि उद्या शनिवार या 2 दिवस होत असलेल्या या बँक समिटचा आपण लाभ घेऊन निश्चित इथला फायदा घ्यावा. धन्यवाद. निमा बँक समिट आणि ऑटो एक्सपोमध्ये HDFC बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा, ICICI, ठाणे जनता सहकारी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, IDBI, नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, SIDBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक तसंच शानकार, किया मोटर्स, जितेंद्र व्हील्स, TVS मोटर्स, ऋषभ होंडा, टोयटा यांसह इलेक्ट्रिक दुचाकी यांसह ऑटो सेक्टरमधील उद्योगांनी आपला सहभाग नोंदवला होता. अत्यंत कमी कालावधीत या प्रदर्शनाची तयारी करण्यात आली असून सिन्नर औद्योगिक वसाहतीतील फलदायी ठरेल असा विश्वास सिन्नर निमाचे उपाध्यक्ष किरण वाजे यांनी व्यक्त केला. कारचं आणि 2 व्हीलरच्या मिळण्यासाठी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे आणि अतिशय म्हणजे कमी वेळात आम्ही ऑर्गनाईज करू शकलो आमच्या सर्व टीमच्या सहकार्यांनी आणि मेळे साहेबांच्या मार्गदर्शनाने. त्यामुळे हा मेळावा निश्चितच
इंडस्ट्रीला आणि माळेगाव एमआयडीसीतील उद्योजक आणि कामगार वर्ग दोघांनाही अतिशय फलदायी ठरणार आहे. या प्रसंगी रिक्रिएशन उपसमितीचे चेअरमन एस के नायर, निमाच्या कार्यकारिणी सदस्य तसंच उपसमितीचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यामध्ये सुरेंद्र मिश्रा, संजय सोनोने, जयंत जोगळेकर, राजेंद्र वडनेरे, संजय राठी, सुधाकर देशमुख, रवींद्र झोपे, मिलिंद इंगळे, विश्वजित निकम, अरुण खालकर, किरण क्षीरसागर, किरण लोणे, संजय पवार, दीपक जाधव, भरतकुमार शिलेदार, विशाल गोजरे, सचिन कंकरे, सचिन काटे, किशोर इंगळे, किरण जैन, सुधीर जोशी उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निमा पॉवर 2023 चेअरमन मिलिंद राजपूत आणि आभार प्रदर्शन प्रवीण वाबळे यांनी केलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमला कर्तिवडे, सिन्नर.